नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषी ज्ञानामध्ये आपण पिकामध्ये अन्नद्रव्यांची गरज आणि त्यांची कमतरता असल्यास लक्षणे कशी दिसतात याबाबत जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदरीत 16 विविध अन्नद्रव्यांची गरज भासते। ही अन्नद्रव्ये म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये। यांपैकी प्रमुख 3 अन्नद्रव्यांविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर प्रथम नत्र, नायट्रोजन। पिकामध्ये नायट्रोजनची योग्य प्रमाणात उपलब्धता झाल्यास पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते। यामुळे पिकात काळोखी, लुसलुशीत आणि तजेलदारपणा टिकून राहतो। तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ चांगली होते। नत्र कमतरतेची लक्षणे: पिकाची पाने पिवळी पडतात व पिकांची वाढ खुंटते। यानंतर पूरद म्हणजेच फॉस्फरस। पिकाला योग्य प्रमाणात फॉस्फरस उपलब्ध झाल्यास पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते। पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात, त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकद येते, त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही। नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित पिकण्यास मदत होते। पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पिकाच्या मुळांवर रायझोबियमच्या गाठी वाढण्यास मदत होते। पूरद कमतरतेची लक्षणे: पिकाच्या पानांना जांभळट रंग येतो व पाने लांबट होऊन वाढ थांबते। तिसरे अन्नद्रव्य पालाश म्हणजेच पोटॅशियम। पिकाला योग्य प्रमाणात पोटॅशियमची उपलब्धता झाल्यास झाड सशक्त बनते, त्याचबरोबर झाडाची अन्न तयार करण्याची क्षमता वाढते। पोटॅशियममुळे तृणधान्याच्या खोडाची ताकद वाढते, त्यामुळे ते जमिनीवर कोलमडत नाहीत। पोटॅशियम कमतरतेची लक्षणे: पानाच्या कडा तांबूस रंगाच्या होतात व खोड आखूड होते। तर शेतकरी बंधूंनो, आपण सर्वच पिकामध्ये नत्र, स्फुरद, पालाश या तिन्ही मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असतो। तर यामुळे पिकांची वाढ चांगली होते, तसेच फुलधारणा, फळधारणा चांगली होते। एकंदरीत चांगली वाढ झाल्यामुळे आपल्याला फळधारणा चांगली मिळाली तर उत्पादनात वाढ देखील चांगलीच होते। तर आपण पिकाची अवस्था आणि आवश्यकता यानुसार या अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा। आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।